विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। 11वीमध्ये आर्ट्स आणि कॉमर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रताप विद्या मंदिर या आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, प्रवेश घेतला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक एम पी पाटील तुमचे हार्दिक स्वागत करतो। आता स्वागत शब्दसुमनांनीच करावं लागणार आहे, त्यामुळे मी शब्दसुमनांनी तुमचं स्वागत करतो। आपली प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा तुमचं स्वागत होईलच नक्कीच, पण आता आपण ऑनलाईन भेटूया। हा आपला पहिलाच अर्थशास्त्राचा तास आहे, हा ऑनलाईन तास आहे। तर आता आपण आज सुरुवातीला आपल्या विषयाची आणि विषयातील काही संकल्पनांची ओळख करून घेणार आहोत। जी प्रकरणं आपल्याला शिकायची आहेत या प्रकरणांची म्हणजेच अर्थशास्त्रातील अनुक्रमणिकेची आपण ओळख करून घेणार आहोत आज। बघा मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर पुस्तकाचं PDF तुम्हाला दिसत आहे। अर्थशास्त्र इयत्ता 11वी आपल्याला शिकायचं आहे आणि तुमचं मी अर्थशास्त्र विषयासाठी देखील स्पेशली स्वागत करतोच। तर बघा आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काय शिकायचं आहे। सुरुवातीला एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की 9वी 10वीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय होता, त्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्र काहीसं शिकलात। त्याचाच थोडाफार पुढचा भाग जे 9वी 10वीमध्ये तुम्ही अर्थशास्त्र शिकलात त्याचाच थोडा सखोल आणि अधिकचं अर्थशास्त्र तुम्ही 11वी आणि 12वी या दोन वर्षात आता शिकणार आहेत। तर 11वीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आधी आपण बघूया। बघा 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये मी तुम्हाला अनुक्रमणिका इंडेक्स इथे घेऊन जातो। बघा अनुक्रमणिका म्हणजे आपल्याला शिकावयाची प्रकरणं। बघा तुमच्यासमोर अनुक्रमणिका आहे, या अनुक्रमणिकेमध्ये या इंडेक्समध्ये पहिलं प्रकरण दिसतंय बघा, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स। अर्थशास्त्रामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या आधी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय तर अर्थशास्त्राची तोंडओळखच या प्रकरणात आपल्याला करायची आहे। यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा अर्थ व्याख्या, अर्थशास्त्राचा उगम कुठून झाला, अर्थशास्त्र ज्या शास्त्रज्ञाने निर्माण केलं आहे तो जनक, अर्थशास्त्राचा जनक निर्माता कोण आहे, आणि अर्थशास्त्रासंदर्भात अधिकचं चांगलं लिखाण कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केलं आहे, अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांची नावं आपल्याला इथे शिकायला मिळतील। त्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राचा सांगितलेला अर्थ, त्यांच्या व्याख्या इथे आपल्याला शिकायला मिळणार आहे। त्यानंतर मग अर्थशास्त्रामधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, गरजा, उपयोगिता, या सगळ्या संकल्पना इथे आपण शिकणार आहोत। त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या लहान लहान पातळीवर कशा अभ्यासायच्या यासाठीचं सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि त्या संकल्पना व्यापक पातळीवर कशा अभ्यासायच्या त्यासाठीचं स्थूल अर्थशास्त्र, अशा अर्थशास्त्राच्या शाखांचाही अभ्यास या आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत मित्रांनो। त्यानंतरचं दुसरं प्रकरण आहे बघा, पैसा, मनी। या पैशा प्रकरणामध्ये आपण पैशाचा उगम कसा झाला, सुरुवातीच्या काळात फार जुन्या काळात पैसा कशा पद्धतीने वापरला जात होता, आज ज्या पद्धतीने नोटा, पैसा, चलन उपलब्ध आहे असं चलन पूर्वी होतं का, जर नसेल तर मग पूर्वी कसं चलन होतं, कोणाकोणाचा पैसा म्हणून वापर झाला, अगदी दगडांचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा पैसा म्हणून वापर झाला, कवड्यांचा पैसा म्हणून वापर झाला, तर तो कसा झाला, मग वस्तूंचा वापर कसा झाला, प्राण्यांचा वापर झाला, तो सगळा काळा आपल्याला भाग या पैसा प्रकरणात शिकायचा आहे। मग आधुनिक पैसा कसा उगम पावला, मग हा पैसा कशा पद्धतीने कामं करतो, पैशाची कार्ये, पैशाचे प्रकार या प्रकरणामध्ये आपल्याला अगदी आधुनिक पैशाच्या प्रकारापर्यंत म्हणजे मोबाईलच्या माध्यमातनं पैशांची देवाणघेवाण आता कशी चालते, पूर्वी कशा पद्धतीची होती, असा सगळा इतिहास पैशाचा या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचा आहे।
त्यानंतरचे विभाजन मूल्य तिसरं प्रकरण तुम्हाला दिसतंय बघा. या विभाजन मूल्यामध्ये तुम्ही बघा, 9वी 10वीमध्ये कुठेतरी तुम्ही विभाजन मूल्याच्या काही संकल्पना सुरुवातीला शिकलेल्या आहेत. विभाजन मूल्य म्हणजे काय तर संख्याशास्त्राशी संबंधित हे प्रकरण आहे. तुम्ही बहुलक, गणित मध्य, मध्यांक ह्या संकल्पना बघा शिकले होते. आता ते त्या संकल्पना आपल्याला शिकायच्या नाही आहेत, ते तुम्ही शिकलेले आहेत. त्याच्या पुढच्या थोड्याशा स्टेप म्हणजे चतुर्थक, दशमक, शतमके हे आपल्याला या विभाजन मूल्यामध्ये शिकायचे. अत्यंत इंटरेस्टिंग असं हे प्रकरण आहे. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष वर्गात असणार तेव्हा तर आपण शिकूयाच. समजा जोपर्यंत आपलं कॉलेज सुरू होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन शिकायचं आहे. एकदाचं कॉलेज सुरू झालं की मग आपण प्रत्यक्ष शिकणार आहोतच. अत्यंत छान असं इंटरेस्टिंग हे विभाजन मूल्य प्रकरणसुद्धा आहे. त्यानंतर आहे पुढचं प्रकरण आहे मित्रांनो, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था प्रकरणामध्ये महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आणि मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा कशा पद्धतीने विकास झालेला आहे, कोणकोणत्या पद्धतीने अर्थव्यवस्था विकसित झालेली आहे, मग त्यामध्ये कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, कृषी क्षेत्राच्या महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रामध्ये काय काय येतं, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो, कृषी क्षेत्राचा विकास कितपर्यंत झालेला आहे, कृषी क्षेत्रामध्ये काय काय संकल्पना येतात, त्याचा अभ्यास आपण महाराष्ट्रातल्या या अर्थव्यवस्था प्रकरणात शिकणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांची व्यवस्था अवस्था काय आहे, कितपर्यंत उद्योगांचा विकास झाला आहे, इतर घटक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आजची उद्योगांच्या संदर्भातली परिस्थिती काय आहे, असा तुलनात्मक अभ्यास इतर घटक राज्यांशी महाराष्ट्राचा आपण करणार आहोत. मग तो उद्योग क्षेत्राच्या संदर्भात असेल किंवा आणखी सेवा क्षेत्राच्या संदर्भात. सेवा क्षेत्रामध्ये कोणकोण संकल्पना येतात तर त्या सगळ्या संकल्पनांचा महाराष्ट्रामध्ये कितपत विकास झालेला आहे, प्रगती साध्य केली आहे, आणि इतर घटक राज्यांमध्ये त्याची काय व्यवस्था आहे, अवस्था आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणात शिकणार आहोत. त्यानंतरचं प्रकरण आहे भारतातील ग्रामीण विकास. बघा, संपूर्ण भारत देश आणि या भारतातील ग्रामीण क्षेत्रामध्ये काय काय व्यवस्था आहेत, अर्थव्यवस्था कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये विकसित झालेली आहे, याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. यामध्ये खास करून कृषी क्षेत्र जर का म्हटलं की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं आपण म्हणतो, मग या भारतातील ग्रामीण विकासमध्ये कृषी क्षेत्र जे सर्वात मोठं क्षेत्र आहे, या कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणार आहोत. मग कृषी क्षेत्र कशा पद्धतीने काम करतं, कृषी क्षेत्रामध्ये काय काय अडचणी येतात, कृषी क्षेत्रामध्ये शेती करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा म्हणजे अर्थपुरवठा, वित्तपुरवठा तो करणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहेत, कशा पद्धतीने शेती क्षेत्राला कर्जाची व्यवस्था होते, कर्ज पुरवठा करणाऱ्या क्षेत्रांचे प्रकार, त्यांचे मार्ग, या सगळ्यांचा अभ्यास आपण या भारतातील ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात उद्योग व्यवसायासाठी कशा पद्धतीने चालना मिळते, कोणकोणत्या उद्योग व्यवसायांची प्रगती ग्रामीण भागात झाली आहे, आणखी काय कशामध्ये संधी आहे, कशा पद्धतीने आपण ग्रामीण भागाचा विकास करू शकतो, या संदर्भातलं हे प्रकरण भारतातील ग्रामीण विकास हे प्रकरण आहे. तिथे आपण हा भाग शिकणार आहोत. पुढचं प्रकरण आहे बघा 6वं, भारतातील लोकसंख्या. बघा, लोकसंख्येच्या संदर्भात आपण नेहमी म्हणतो की भारत लोकसंख्येमध्ये फार मोठा देश आहे, 2 नंबरचा देश आहे, चीन नंतर आपलाच क्रमांक लागतो. तर भारतातील लोकसंख्या पूर्वीची कशी होती, ती कशा पद्धतीने वाढत गेली, आणि मग आज तागायत भारताच्या लोकसंख्येमध्ये कशी वाढ झाली आहे, ही वाढ कशा पद्धतीने झाली, भारतातील लोकसंख्येच्या वाढीचा हा ट्रेंड, ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती या ठिकाणी आपल्याला शिकायची आहे. मग फार पूर्वीच्या काळापासून 1981 पासून ते 2020-21 पर्यंतचा अभ्यास लोकसंख्येचा आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग लोकसंख्या वाढीचे सिद्धांत, 2 सिद्धांत आपल्याला या प्रकरणात शिकायचे आहेत. एक मालथसचा सिद्धांत आहे आणि एक संक्रमणाचा सिद्धांत आहे. असे सिद्धांत आपल्याला इथे शिकायचे आहेत. भारतात लोकसंख्या कशा पद्धतीने वाढली, का वाढली, लोकसंख्येचा हा विस्फोट का घडून आला, त्याची काही कारणं आपल्याला शिकायची आहेत. त्यामध्ये जन्माला येणाऱ्यांचा जन्मदर आणि मृत्यू पावणाऱ्यांचा मृत्यूदर यांची कारणं आपल्याला शिकायची आहेत. जन्मदर वाढीची कारणे, मृत्यूदर वाढीची कारणे, कमी होण्याची कारणे, अशा सगळ्या कारणांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचा आहे.
त्यानंतरचं प्रकरण आहे मित्रांनो सातवं प्रकरण, बेरोजगारी, भारतातील बेरोजगारी। बघा वेगवेगळे प्रश्न भारतामध्ये उद्भवत आहेत, त्यामधला लोकसंख्या हा देखील प्रश्न समजला जातो, तसाच बेरोजगारी हा देखील मोठा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे। मग भारतामध्ये बेरोजगारी कशा पद्धतीने उद्भवते, बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत, बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत, ही बेरोजगारी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय काय उपाययोजना केल्यात, कोणकोणत्या योजना बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने योजना राबवलेल्या आहेत, त्या योजनांचा अभ्यास, बेरोजगारीची कारणे, त्यावर उपाय, बेरोजगारीचे परिणाम, असा सगळा अभ्यास या भारतातील बेरोजगारी या प्रकरणात आपल्याला शिकायचा आहे। त्यानंतरचं पुढचं आठवं प्रकरण आहे मित्रांनो, भारतातील दारिद्र्य, पॉवर्टी इन इंडिया। बघा फार पूर्वीच्या काळापासून भारतातील जनता या दारिद्र्याच्या समस्येला तोंड देते आहे, अगदी आज देखील फार मोठी लोकसंख्या आपली दारिद्र्यामध्ये जीवन जगते आहे। तर हे दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याचा अर्थ काय, व्याख्या काय, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। दारिद्र्याच्या काही संकल्पना आहेत, निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, दारिद्र्य रेषा, या संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत। बघा दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन तुम्ही ओळखता, यामध्ये बिलो पॉवर्टी लाईन, अबो पॉवर्टी लाईन तुम्हाला माहिती आहे, बी पी एल आणि ए पी एल, आपल्याकडे असणारं रेशन कार्ड, बी पी एलचं रेशन कार्ड आहे का ए पी एलचं रेशन कार्ड आहे असं आपण चर्चा करतो, तर ते दारिद्र्य रेषेशी संबंधित अशा त्या संकल्पना आहेत। मग दारिद्र्य रेषेखालील लोकांना पिवळं रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषेच्या वरील लोकांना वेगळं रेशन कार्ड, हे तुम्हाला माहिती आहे, तर ते आपल्याला इथे शिकायचं आहे। मग दारिद्र्य, भारतातील दारिद्र्य वाढण्याची कारणं काय, कशामुळे भारतात दारिद्र्य वाढलं, ते दारिद्र्य कमी कसं करता येईल, त्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना, दारिद्र्याचे काय परिणाम लोकसंख्येला भोगावे लागतात, हा सगळा अभ्यास या भारतातील दारिद्र्य या आठव्या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे। त्यानंतरचं पुढचं नववं प्रकरण आहे मित्रांनो, भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण। बघा इकॉनॉमिकल पॉलिसी इन इंडिया सिन्स 1991। भारतामध्ये 1991 पासून फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बदल करण्यात आले। मग हे जे वेगळे बदल झालेत ते कोणत्या पद्धतीने झालेत, कशामुळे झालेत, तर 1991 जे वेगळं सरकार भारताचं निर्माण झालं त्या सरकारने, 1991 पासूनच्या सरकारने वेगवेगळे बदल अर्थव्यवस्थेमध्ये घडून आणले आणि त्या बदलांचा परिणाम म्हणून आज आपण खूप चांगल्या प्रगतीपथाच्या मार्गावर येऊन पोहोचलो आहेत। मग ते बदल कोणते आहेत, तर 9वी-10वीमध्ये कुठेतरी अनेकदा तुम्ही ऐकलं होतं खाऊजा, एल पी जी धोरण, कोणी खाऊजा धोरण त्याला म्हणतं, कोणी एल पी जी धोरण म्हणतं। बघा खा ऊ जा, खा म्हणजे खाजगीकरण, ऊ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण, असं खाऊजा आणि एल पी जी पण त्याला म्हणतात। बघा एल फॉर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, पी फॉर प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, अँड जी फॉर ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण। या उदारीकरणाचं, खाजगीकरणाचं आणि जागतिकीकरणाचं जे धोरण आहे ते धोरण या आपल्याला 1991 प्रकरणामध्ये शिकायचं आहे। मग हे धोरण कसं आलं, हे धोरण आणण्याची गरज होती का, त्याची काय आवश्यकता होती, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, मग उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरणाचे उपाय काय आहेत, खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरणाचे उपाय काय आहेत, जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे काय उपाय आहेत, आणि मग या उदारीकरणाच्या, खाजगीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या या एकूण धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेत, काय सुधारणा घडून आणल्या, त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये काय सुधारणा झाल्या, उद्योग क्षेत्रामध्ये सुधारणा काय झाल्या, सेवा क्षेत्रामध्ये काय बदल झाले, हे सगळं आपल्याला या भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणात मित्रांनो शिकायचं आहे। त्यानंतरचं दहावं प्रकरण शेवटचं आहे आपलं, भारतातील आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया। बघा प्रत्येक देशाकडे वेगवेगळी संपत्ती असते, साधनं असतात, मानवी साधन संपत्ती असते आणि आणखी आर्थिक साधन संपत्ती असते, भौतिक साधन संपत्ती असते, या सर्व नैसर्गिक साधन संपत्ती असते। या नैसर्गिक साधन संपत्तीचा आणि मानवी साधन संपत्तीचा मेळ कसा घालायचा, त्यांच्यात सांगड कशी घालायची, यासाठी प्लॅनिंग असलं पाहिजे, नियोजन असलं पाहिजे। मग हे नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन या प्रकरणात आपल्याला शिकायचं आहे। भारत सरकारने देखील आर्थिक नियोजन केलं आणि म्हणून मग नियोजन करून आपल्याकडे असलेली कमीची साधनं
जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काटकसरीने योग्य ठिकाणी कशी वापरता येतील या संदर्भातला हा आराखडा म्हणजे नियोजन असतं मित्रांनो. मग या नियोजनामध्ये आपल्याला भारत सरकारने आखलेल्या पंचवार्षिक योजना, बघा तुम्हाला ऐकायला मिळाला असेल शब्द पंचवार्षिक योजना, 5 इयर्स प्लॅन. मग भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणती होती, भारताला केव्हा स्वातंत्र्य मिळालं, दुसरी पंचवार्षिक योजना ते आजपर्यंतची पंचवार्षिक योजना, मग ह्या पंचवार्षिक योजना कोण तयार करतं, कशा पद्धतीने त्या तयार करतात, त्या पंचवार्षिक योजना तयार करणारं नियोजन मंडळ, पूर्वी नियोजन मंडळ होतं, त्या नियोजन मंडळाची रचना कशी होती, आता ते नियोजन मंडळ मोदी सरकारने त्याचं नाव बदललं, त्याचं नाव आता नीती आयोग असं ठेवलं आहे, मग नियोजन मंडळ कसं होतं, आताचं नीती आयोग काय आहे, नीती आयोगाची रचना काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोण काम करणारे असतात, तर या सगळ्या संदर्भांचा अभ्यास आपल्याला या भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. आणि एकंदरीत मग अशा प्रकारची 10 प्रकरणं आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शिकायची आहे. तर अत्यंत असं इंटरेस्टिंग असं हे आपलं अर्थशास्त्र आणि इंटरेस्टिंग अशी सगळी प्रकरणं आहेत. जर का तुम्ही प्रत्यक्ष वर्गात हजर झालेत आणि कॉलेज सुरू झालं तर फार तुमचा उत्साह वाढेल आणि आपण उत्साहामध्ये हा अर्थशास्त्र विषय शिकणार आहोत. तर हा सगळा अभ्यास तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असा असणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणांमधून खूप साऱ्या संकल्पना, खूप सारं ज्ञान तुम्हाला उपयोगात येणार आहे भविष्यात. तर मित्रांनो, संपूर्ण वर्षभराच्या या 11वीमध्ये अर्थशास्त्राचं जे जे तुम्हाला लेक्चर शिकवलं जाईल ते तुम्ही गांभीर्याने सिरियसली मनपूर्वक शिकून घ्या, ऐकून घ्या, समजून घ्या आणि लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं तर तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, परंतु नुसत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अभ्यास करायचा नाही तर संपूर्ण भविष्याच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानार्थी आपल्याला बनायचं आहे. आणि म्हणून मग ज्ञान मिळवण्यासाठी या सर्व संकल्पनांचा अभ्यास तुम्ही आपण करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथे या अनुक्रमणिकेची ओळख आज आपल्याला करायची होती ती आपण केली आहे. इथे मी थांबतो आणि पुढचं प्रकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत. पहिलं प्रकरण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, हे पहिलं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. आता आपण इथे थांबूया. थँक्यू फ्रेंड्स.